हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द सपना झूम स्कूलिंग यूट्यूब चॅनल. आज आपण फ्रेजेस आणि इडियम्स यांना प्रत्यक्षात वाक्यात कसं उपयोगात आणायचं ते बघणार आहोत. मोस्ट ऑफ द टाइम इन द क्वेश्चन पेपर यू हॅव द क्वेश्चन दॅट यूज दिस फ्रेज इन टू द सेंटेन्स ऑर टेल अस द मिनिंग ऑफ दॅट फ्रेज. तर मग त्यावेळेला त्या फ्रेजचा अर्थ काय तुम्हाला समजणं गरजेचं आहे, किंवा ते फ्रेज प्रत्यक्ष वाक्यरचनेत कशी आणणं तेही समजणं गरजेचं आहे. तर मी काही महत्वाच्या फ्रेजेस तुम्हाला देते किंवा इडियम्स तुम्हाला देते. तर फ्रेजचा अर्थ काय? फ्रेज म्हणजे वाक्प्रचार आणि इडियम्स म्हणजे शब्दप्रयोग. तर इडियम्स याचा अर्थ शब्दप्रयोग असतो आणि फ्रेजचा अर्थ आहे वाक्प्रचार. हे दोन्ही शब्द तुम्हाला मराठीतनं माहितीये, पण इंग्लिश फ्रेजेस किंवा इडियम्स प्रत्यक्षात वाक्यात कशा आणायचे इथे बघतोय. मी आहे सपना टीचर, मी पुणे जिल्ह्यातनं आहे. तर आपण आता ह्या काही महत्वाच्या 10 फ्रेजेस किंवा इडियम्स बघूयात. पहिली आहे इन सर्च ऑफ, म्हणजे च्या शोधात असणे. आता वाक्य बघा, ही वॉज इन सर्च ऑफ द लॉस्ट कार. सेकंड, ऍट ऑल कॉस्ट, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत. ऍट ऑल कॉस्ट आय विल हेल्प यू, कोणत्याही परिस्थितीत मी तुला मदत करेन. थर्ड, फॉर अ मोमेंट, म्हणजे थोडा वेळ किंवा क्षणभर. फॉर अ मोमेंट ही लुक्ड ऍट द मंकी, थोड्या वेळासाठी त्याने काय केलंय, माकडाकडे बघितलंय. टू लुक आफ्टर, म्हणजे ची काळजी घेणे. ही लुक्ड आफ्टर हिज पॅरेंट्स, तो त्याच्या वडिलांची त्याच्या पालकांची काळजी घेत होता. टू गिव्ह अप, गिव्ह अप म्हणजे त्याग करणे किंवा सोडणे. ही गेव्ह अप बॅड हॅबिट्स, त्याने त्याच्या वाईट सवयी सोडल्या. सिक्स, टू लुक फॉर, च्या शोधात असणे. ही वॉज लुकिंग फॉर हिज बुक, तो त्याच्या पुस्तकाच्या शोधात होता. सेवन, टू बी फॉन्ड ऑफ, ची आवड असणे. ही वॉज फॉन्ड ऑफ प्लेइंग चेस. एट, इन फ्रंट ऑफ, म्हणजे च्या समोर. देअर इज अ बिग प्ले ग्राउंड इन फ्रंट ऑफ माय स्कूल. नाईन, ए टू बी टेकन इन, म्हणजे फसवले जाणे. बी अवेअर ऑफ बिंग टेकन इन वेन यू बाय गोल्ड ऑर्नामेंट्स, म्हणजे सोनं घेताना फसवलं जाणार नाही याची काळजी घ्या. आणि टेंथ आहे ऑन अकाउंट ऑफ, म्हणजे ज्यामुळे. ऑन अकाउंट ऑफ माय टीचर्स गायडन्स आय गॉट फर्स्ट क्लास, म्हणजे माझ्या शिक्षकांच्या प्रयत्नामुळेच मला काय झालं, मार्गदर्शनामुळे पहिला क्रमांक मिळालाय. तर अशा प्रकारे महत्वाच्या फ्रेजेस आणि इडियम्स तुम्हाला मी इथे सांगितलेत. हा व्हिडिओ इथेच थांबू. तुम्हाला जर ग्रामरचा कुठलाही पार्ट हवा असेल किंवा कुठला स्वाध्याय हवा असेल तर मला कमेंट करून सांगा, आपण त्याप्रमाणे व्हिडिओ तयार करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा मित्रमैत्रिणींना, आणि सपना झूम स्कूल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.